शिवाजी महाराजांच्या वाढत्या हालचालीचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेब बादशहाने मिर्झा राजे जयसिंग यांना पाठवलं. सोबत दिलेर खान हा आपला विश्वासू सरदार देखील पाठवला. मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खानाने पुण्याला आल्यानंतर शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये सर्व शक्तींना एकत्रित करण्याचं काम केलं आणि त्यानं त्यांच्या ताब्यामधल्या पुरंदरच्या किल्ल्याला वेढा दिला. हा पुरंदरचा किल्लेदार मुरार बाजी यानं मोठ्या हिमतीनं हा किल्ला लढवला. त्याला विविध प्रकारचं आमिष दाखवण्यात आलं पण तो नमला नाही. त्यानं मोठ्या धैर्यानं लढा चालू ठेवला पण त्यामध्ये मुरारबाजीला यश आलं नाही. मुरारबाजीचा त्या ठिकाणी पराभव झाला आणि किल्ला दिलेर खानाच्या ताब्यात आला. मुरारबाजीचा मृत्यू या ठिकाणी झाला. तेव्हा महाराजांनी निर्णय घेतला की एक एक किल्ला वर्ष वर्ष लढवता येईल पण आपली माणसं महत्त्वाची आहेत. तेव्हा काही काळ तरी माघार घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं त्यांनी हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी